नमस्कार, सॅन इन्फोटेकमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, पवित्र पोर्टल संदर्भात ही महत्त्वाची एक न्यूज आहे. दिनांक 7/2/2020 रोजी 9वी ते 12वी गटातील खाजगी संस्थेतील रिक्त पदासाठी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खूप प्रतीक्षेनंतर ही यादी लागलेली आहे. तर या यादी कुठल्या प्रकारची यादी लागली ही सूचना आपण वेबसाईटला गेल्यानंतर लगेच आपल्याला ही सूचना दिसते. यामध्ये नागपूर खंडपीठामध्ये जी याचिका दाखल केलेली होती त्यामध्ये खाजगी संस्थातील 9वी ते 12वी गटातील पदासाठी महाराष्ट्रातील खाजगी शाळातील जे नियमावली 1981 नुसार 9वी ते 10वी पदासाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक जसे की 11वी 12वी पदासाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना विचारात घेऊन ही यादी लावलेली आहे. त्यानंतर औरंगाबाद खंडपीठामध्ये जी याचिका दाखल केलेली होती यामध्ये OBC संवर्गाची एक जागा वगळून 9वी ते 12वी या गटातील पदासाठी शिफारस पात्र 838 उमेदवाराची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्यानंतर तिसरी जी सूचना आहे यामध्ये मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या 10 खाजगी शैक्षणिक संस्थातील आरक्षण आणि रिक्त पदे यानुसार शिफारस पात्र उमेदवाराच्या संस्थेने शिफारस पात्र उमेदवाराची यादी 9 ते 12 राऊंड 8 आणि शासन परवानगी प्राप्त झालेले माजी सैनिक आणि अन्य शिल्लक समांतर आरक्षण वगळता योग्य उमेदवार प्राप्त झालेले नाही त्यामुळे प्युअरमधील रूपांतर करून ही यादी लावलेली आहे. त्याला कन्व्हर्टेड राऊंड 9 अशी या यादीला नाव देण्यात आलेलं आहे. तर या पद्धतीच्या ह्या यादी इथे आपल्याला प्रसिद्ध झालेली आहे. ही यादी डाउनलोड करताना बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण येत आहे त्यामुळे ही यादी डिस्क्रिप्शन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे. तुम्ही तिथूनही डाउनलोड करू शकता. आणि या सर्व जे पात्र उमेदवार आहे जे काही यामध्ये सिलेक्ट झालेले आहे त्यांनी 15/2/2020 संपर्क साधायचा आहे. जे काही नियुक्ती प्राधिकारी आहे त्यांच्याशी. तर ही यादी डाउनलोड कशी करायची ते आपण बघूया. कारण यांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यांना लॉग इन उपलब्ध दिलेलं नाही की लॉग इनवरनं काही डाउनलोड होईल अशी इथे ही 5 नंबरची जी सूचना दिलेली आहे त्यामुळे आपण फक्त यादी बघू शकतो. तर आपण या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनला आहे. या लिंकवरती गेल्यानंतर आपल्याला ही सूचना बंद करायची. त्यानंतर इथे ग्रॅज्युएट टीचर 9 ते 12 राऊंड 8 आणि ग्रॅज्युएट टीचर 9 to 12 कन्व्हर्टेड राऊंड 9 अशा ह्या दोन याद्या आपल्याला दिलेल्या आहेत. तर यावरती क्लिक करून आपण ही यादी डाउनलोड करू शकतो आणि डाउनलोड करून यादी आपण बघू शकतो. तर ही यादी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेली आहे की सहजतेने जर या लिंकवरनं डाउनलोड नाही झाली तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स जी खाली लिंक आहे त्यावरनं पण तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, ही यादी डाउनलोड झाल्यानंतर या पद्धतीची यादी आपल्यासमोर आहे. तर अशा पद्धतीने ही मेरिट लिस्ट जनरल मेरिट लिस्ट नुसार ही यादी टाकलेली आहे. या सर्व उमेदवाराचे मनपूर्वक अभिनंदन. हा व्हिडिओ आपले जे काही सिलेक्टेड लोक असतील किंवा इतर विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार.